दिव्यांगांसाठी बांधण्यात आलेले फिजिओथेरपी सेंटर न दाखवता सर्वसामान्यांचे फिजिओथेरपी सेंटर दाखवून राज्याच्या दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांची सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी केला. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून बांधण्यात आलेल्या जोडबसवण्णा चौकातील महानगरपालिका शाळा क्रमांक 6 मधील गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले दिव्यांगांसाठीचे फिजिओथेरपी सेंटर दाखवलेच नाही. याउलट ज्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये सर्वसामान्यांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत तेच सेंटर त्यांना दाखवून दिशाभूल केली व दिव्यांग बांधवांची कुचेष्टा केल्याचा आरोप करत याविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष सोमवारी दिव्यांग बांधवांना घेऊन याच दिव्यांग सेंटरसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा जमीर शेख यांनी दिला. दरम्यान दिव्यांग कल्याणासाठी आलेला निधी इतरत्र खर्च केला. दिव्यांग बांधवांचा निधी इतरत्र खर्च करणाऱ्या आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांना निलंबित करावे अशी मागणी आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.